जय शिवराय मित्रांनो, मित्रांनो प्रभुदेव आपले यूट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं परत एकदा सर स्वागत आहे। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी कुसुम सोलर पंप योजनेच्या संदर्भातील जी काही शक्य असेल ती माहिती अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, आज देखील कुसुम सोलर पंपाच्या नवीन किमती याचबरोबर लाभार्थ्याला भरावायचा हिस्सा याच्याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर कुसुम सोलर पंप योजनेची अंमलबजावणी ही पंपाच्या किमतीसाठी आणि व्हेंडरचा जो काही पुरवठादाराचा कोटा आहे याच्यासाठी प्रलंबित होती। मात्र अखेर आता या पंपाच्या किमती जाहीर करण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये जे काही पुरवठादार आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि लवकरच आता याच्यामध्ये लाभार्थ्यांना पेमेंटचा भरणा करण्यासाठी जे ऑप्शन येणार आहेत। परंतु मित्रांनो, हे पेमेंटचे ऑप्शन येत असताना याच्यामध्ये जाहीर केलेल्या ज्या पंपाच्या किमती आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 HP पंपासाठी 1,93,803 रुपये, याचप्रमाणे 5 HP पंपासाठी 2,69,746 रुपये, तर 7.5 HP पंपासाठी 3,74,402 रुपये एवढी किंमत GST निश्चित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर जो लाभार्थ्याला हिस्सा भरायचा आहे याच्यामध्ये 3 HP पंपासाठी खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत 17,030 रुपये आणि GST 2,350 रुपये असे 19,380 रुपये हे 3 HP पंपासाठी या ठिकाणी भरावे लागणार आहेत। याचप्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी मूळ किंमत 8,515 रुपये, GST किंमत 1,175 रुपये असे 9,690 रुपये हे या ठिकाणी 3 HP पंपासाठी भरावे लागणार आहेत। त्याबरोबर आपण जर पाहिलं तर 5 HP पंपासाठी जनरल प्रवर्गातील खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत 23,704 रुपये, GST 13.8%, 3,271 रुपये असे 26,975 रुपये एवढी रक्कम या ठिकाणी भरणा करताना भरावी लागणार आहे। अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 5 HP पंपासाठी मूळ किंमत 11,852 रुपये आणि GST 1,636 रुपये असे 13,488 रुपये एवढा 5 HP भरणा करावा लागणार आहे। याचप्रमाणे 7.5 HP पंपासाठी खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत 32,900, तर GST किंमत 4,540 असे 37,440 रुपये या ठिकाणी भरावे लागणार आहेत। आणि अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 7.5 HP पंपासाठी मूळ किंमत 16,450, त्याचबरोबर GST 13.8%, 2,270 रुपये असं 18,720 रुपये एवढा भरणा या ठिकाणी 7.5 HP पंपासाठी करावा लागणार आहे। मित्रांनो, आपण एकंदरीत जर पाहिलं तर 3 HP पंपाला खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी साधारणपणे 1,500 रुपयापर्यंत, तर अनुसूचित जाती जमातींना 800 रुपयापर्यंत, तर 5 HP पंपासाठी साधारणपणे 2,000 रुपये आणि 7.5 HP पंपासाठी साधारणपणे 3,000 रुपये एवढा भरणा या ठिकाणी आता वाढलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत असलेल्या किमतीबद्दलचं हे एक महत्त्वपूर्ण अशी माहिती होती, एक अपडेट होतं जे आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। मित्रांनो, आता या किमती निश्चित झालेल्या आहेत, याच्यामध्ये व्हेंडर जे काही पुरवठादार आहेत त्यांची निवड झालेली आहे आणि आता लवकरच या पुरवठादारांना जिल्हानिहाय कोटा दिला जाईल। हा कोटा दिल्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्यांना पेमेंटचे ऑप्शन येतील। पेमेंटचे ऑप्शन आल्यानंतर सुद्धा आपल्या माध्यमातून नक्की अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।